खरं म्हणजे भाजपच्या प्रवासांमध्ये काही शहरांची एक आपली भूमिका आहे. काही शहरं ऐतिहासिक आहे, पौराणिक आहेत, आपल्याकरता पुण्यभूमीसम आहेत. त्यातलंच एक शहर म्हणजे हे नाशिक शहर आहे. इथे संकल्प घेतला की त्याच्या पूर्ततेकरता प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांचाच आशीर्वाद आपल्याला मिळतो. आपल्याला कल्पना आहे की इथेच शूर्पणखेचं नाक कापून त्या ठिकाणी असुरी शक्तीचा अहंकार हा संपवण्यात आला होता. आणि मला असं वाटतं की या देशामध्ये ज्यांना अहंकार होता अशांचा अहंकार संपवण्याचं काम हे 2014 पासून मोदीजींच्या नेतृत्वात होतं आहे. आणि सामान्य माणसाचं सरकार हे देशामध्ये काय असतं हे आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं ही भूमी आपल्याला कल्पना आहे की ज्ञानेश्वर माऊली यांचेही गुरु ज्यांना आपण म्हणतो त्या निवृत्तीनाथांना ज्या ठिकाणी शक्ती मिळाली ती ही भूमी आहे. ही कुंभाची भूमी आहे. पण त्याचसोबत भारतीय जनता पक्षाने ज्या भूमीतून 100% भाजपचा नारा दिला तीही नाशिकची भूमी आहे. आणि ज्यावेळी आम्ही 100% भाजपचा नारा दिला होता त्यावेळी अनेकांनी टीका केली, अनेकांनी त्यावेळी ते हसण्यावरही नेलं. पण भारतीय जनता पक्षाने आपल्या वाटचालांनी दाखवून दिलं की महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष आम्हीच आहोत. आणि सातत्याने या महाराष्ट्राच्या जनतेची चा विश्वास आपण प्राप्त केला आणि 100% भाजपकडे आपली वाटचाल आपण नेली. आणि आज 100% बूथमध्ये भारतीय जनता पक्षाचं गठन हे आपण करून दाखवलं. आणि म्हणूनच जसा 100% भाजपचा मंत्र या भूमीतनं आपण घेतला होता तसाच आज महाविजयाचा मंत्र देखील आपण याच भूमीमध्ये घेतलेला आहे. आणि आपलं महाविजय अभियान हे आज आपल्यासमोर घोषित झालं आहे. आणि येत्या काळामध्ये हे महाविजय अभियान देखील याच ठिकाणी आपण सुरू करतो आहोत.